नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या एका स्पेशल आणि नॉलेजेबल व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून रिलायन्स जिओच्या न्यूज ऐकतोय, अर्थात जिओ फायनान्शियल जेव्हा रिलायन्स मधून बाहेर आला तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक जण कन्फ्यूज आहे याच्यावर, आणि आम्हाला खूप साऱ्या कमेंट आल्या आणि नक्कीच आम्ही त्याच्यावर आज एक व्हिडिओ बनवतोय जेणेकरून तुम्हाला समजेल जिओ फायनान्शियलचं पुढचं बिझनेस प्लॅन काय, कंपनी स्ट्रक्चर काय आणि त्याच्यामध्ये काय करायचंय। कारण नॉर्मली तुम्ही पाहायला गेला असेल की 21 ऑगस्टला तो 262 रुपयांना लिस्ट झाला आणि तिथपासून जो 202 पर्यंत खाली आला तर बरेच जण त्यानंतर कन्फ्यूज झाले। नक्कीच जिओ फायनान्शियल एक ट्रॅप आहे का अपॉर्च्युनिटी आहे लक्षात ठेवा। मुकेश अंबानींचा मास्टर प्लॅन काय आहे याच्याविषयी आज आपण सगळी माहिती जाणून घेऊया इन डिटेलमध्ये। आणि तत्पूर्वी सांगतो, सगळा व्हिडिओ पाहायचा आहे, अर्धी माहिती तुम्हाला ऐकली तर काय कळणार नाही नक्की व्हिडिओ काय, आणि याच्यामध्ये कन्क्लुजन खूप महत्त्वाचं असेल जेणेकरून आगामी काळात आपल्याला काय करायचं शिकूया। लक्षात ठेवा, नॉर्मली आपण जर पाहायला गेलं तर ज्या दिवसापासून तो डीमर्ज झाला होता त्यानंतर प्रत्येकाच्या चर्चेमध्ये होता की जिओ फायनान्शियल बाबत काय होणार। लक्षात ठेवा, रिलायन्सनं ही जी कंपनी होती जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही आता रिलायन्समधून बाजूला केलेली आहे। परंतु जिओ फायनान्शियलचं बिझनेस काय आधी समजून घ्या। जिओ फायनान्शियल मेन 4 बिझनेसवर काम करणार आहे। पहिली गोष्ट असेट लेंडिंग, याच्यामध्ये रिटेलर्सला असेट लेंडिंगवर काम करणार आहे। याच्यामध्ये तुम्ही जसं पाहता की NBFC त्या प्रकारचं ह्या कंपनीचं स्ट्रक्चर असेल। दुसरी असेल असेट मॅनेजमेंट कंपनी, ज्याप्रमाणे आपण पाहतो की म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये कंपनीचा पार्ट असेल। त्याच्यानंतर 3 नंबरला असेल डिजिटल पेमेंट्स। लक्षात ठेवा, आजच्या कंडिशनला गुगल पे आणि फोन पे ज्या पद्धतीने मार्केटमध्ये आहेत त्याप्रमाणेच रिलायन्स हे डिजिटल येणाऱ्या काळामध्ये आपण हे पण याच्यामध्ये पाहणार आहोत। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 4 नंबरला याच्यामध्ये असेल ती म्हणजे इन्शुरन्स सेक्टर, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स, याच्यावर पण रिलायन्सचं काम आहे। मित्रांनो, हे जे आत्ता मी 4 गोष्टी सांगितल्या हे ह्या मेन जिओ फायनान्शियलचे पार्ट्स आहेत। मग आता आपण यांना थोडं डिस्क्रिप्टिव्ह करून पाहूया ह्यांचा यूज काय होणार आहे आणि नक्की हे कंपनीला येणाऱ्या काळामध्ये प्रॉफिटमध्ये घेऊन जातील का आपण एका ट्रॅपमध्ये सापडू शकतो। लक्षात ठेवा, सुरुवातीला आपण पाहूया याच्यामध्ये डिजिटल पेमेंट्स। आजच्या कंडिशनला जर पाहायला गेलं तर डिजिटल पेमेंट्समध्ये मग अगदी गुगल पे असेल किंवा याच्यामध्ये फोन पे असेल याच्यापैकी मोस्टली कंपन्या अजून पण प्रॉफिटेबल नाही आहेत। कारण डिजिटल पेमेंट हे असं सेक्टर आहे की याच्यामध्ये खूप मोठा प्रॉफिट येत नाही आहे। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग रिलायन्स याच्यामध्ये काय एंट्री करते। लक्षात ठेवा, रिलायन्सचं नेहमी टार्गेट असतं क्रॉस सेलिंग। कारण रिलायन्स ही एक मल्टी प्रोडक्ट कंपनी आहे आणि तिला आणखीन याच्यामध्ये प्रोडक्ट बेस वाढवायचा आहे। म्हणजे ह्या सेक्टरमधून जे डिजिटल पेमेंट्स असतील रिलायन्सला खूप मोठा नफा नसणार आहे। परंतु त्यांच्याकडे जे कस्टमर आहेत रिलायन्स रिटेल किंवा रिलायन्स जिओ जो आपण टेलिकॉम सेक्टरमध्ये याच्या कस्टमरला त्याचा यूज करता येईल। त्यामुळे आगामी काळामध्ये फोन पे असेल किंवा गुगल पे यांना हळूहळू एक टफ कॉम्पिटिशन रिलायन्स डिजिटल पेमेंट बिझनेस होऊ शकतं। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट रिटेल लेंडिंग। लक्षात ठेवा, आजच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण NBFC बाबत चर्चा करतो परंतु रिटेल लेंडिंग हे त्यातलाच एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये एक फायनान्स काम करत असतं। लक्षात ठेवा, आता याच्यामध्ये रिलायन्स क्रॉस आणि मल्टी सेलिंगचं काम करणार आहे। तुम्ही जर पाहायला गेले तर रिलायन्स रिटेल हा जो एक मेन बिझनेस आहे रिलायन्सचा त्याच्यामध्ये जवळपास 25 कोटीपेक्षा जास्त रिलायन्सचे ग्राहक आहेत। आणि त्यातल्या त्यात रिलायन्सचा जो जिओ आहे जिओ टेलिकॉम तर त्याच्यामध्ये जवळपास 47 कोटी ग्राहक आहेत रिलायन्सकडे। मग रिलायन्स यांना क्रॉस सेलिंग करू शकते याच्यामध्ये। रिटेल लेंडिंग म्हणजे जेव्हा तुम्ही भविष्यात रिलायन्स जिओचा एखादा प्रोडक्ट घ्यायला गेला तर तुम्हाला तिथे पैशाची गरज भासणार तर हे रिलायन्सचं रिटेल लेंडिंग तिथे कामाला येणार आहे। आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की एखादी सर्व्हिसेस आपण एखाद्या कंपनीची घेतो तर लगेच ते सांगतात की आम्ही चला तुम्हाला EMI ऑफर पण करून देऊया। म्हणजे आत्ता जर रिलायन्स थर्ड पार्टीचा वापर करत असलं तरी भविष्यामध्ये याचा वापर करायला ते सुरुवात करतील जेणेकरून हे क्रॉस आणि मल्टी सेलिंग प्रोडक्ट कंपनीसाठी बनणार आहे। तर समजलं मित्रांनो की रिटेल लेंडिंग हे आत्तासाठी रिलायन्ससाठी एक छोटं बाळ आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये त्याच्या कक्षा वृंदावत जातील। लवकरच ते याच्यामध्ये NBFC लायसन्स पण अप्लाय केलं तर आणखीन याच्यामध्ये बळ मिळणार आहे। आता मित्रांनो, हे झालं याच्यामध्ये 2 डिजिटल पेमेंट आणि रिटेल लेंडिंग। याच्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघूया लाईफ इन्शुरन्स सेक्टर। तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर इंडियन इकॉनॉमी जगातल्या टॉप 5 इकॉनॉमीमध्ये सध्या काउंट केली जाते परंतु अजून पण इन्शुरन्स सेक्टर त्या मानाने डेव्हलप नाही झालेला।
मग इन्शुरन्स सेक्टरमध्ये आणखीन भयानक स्कोप आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे आणि रिलायन्स याचा फायदा करून घेणार नाही तर नवलच. मित्रांनो, रिलायन्सने आता याच्यामध्ये योजना आखलेली आहे की त्यांचे जे काही हेल्थ प्रोडक्ट असतील याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स असेल आणि जनरल इन्शुरन्स असेल, याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये फोकस करतील. नवीन नवीन प्रोडक्ट्स रिलायन्स याच्यामध्ये ऍड करायचा प्रयत्न करेल. त्यामुळे नक्कीच मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये रिलायन्सचा हा जो एक सेक्टर, इन्शुरन्स सेक्टर, तो याच्यामध्ये फायदेशीर ठरेल. कारण तुम्ही पाहू शकता की सध्याच्या कंडिशनला, कोरोनानंतर ना, इन्शुरन्स सेक्टरची खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली आहे आणि रिलायन्स पण येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये फायदा येईल. म्हणजे हे 3 नंबरचा सेक्टर त्यातल्या त्यात रिलायन्ससाठी थोडं स्ट्रॉंग आणि एक चांगलं इन्कमसाठी असेल. आता मित्रांनो, मी 4 नंबरला चर्चा करणार आहे असेट मॅनेजमेंट विषयी. मित्रांनो लक्षात ठेवा, कोरोनानंतर ना म्युच्युअल फंडाविषयी लोकांमध्ये खूप सारी जागरूकता झालेली आहे आणि तुम्ही जर पाहायला गेले तर ह्या जागरूकतेमुळे खूप सारा पैसा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये येतोय. परंतु तुम्ही जर पाहायला गेलं तर अजूनही म्युच्युअल फंड इंडस्ट्री त्या मानाने अजून डेव्हलप नाही झालेली इंडियामध्ये. अजूनही बरेच याच्यामध्ये काम बाकी आहे आणि रिलायन्सने याच्यामध्ये फोकस केलेला आहे. रिलायन्सनं असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये खूप सारी गुंतवणुकीला संधी आहे आणि तुम्ही पाहिलं असेल त्यातल्या त्यात इंडेक्स फंड याच्यामध्ये अजूनही बऱ्याच बाकीचे जे काही कॉम्पिटिटर्स आहेत म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये, त्यांनी त्या मनाने लक्ष नाही घातलेलं. म्हणजे रिलायन्स इंडेक्स फंडामध्ये थोडा ॲग्रेसिव्ह जाईल. 2 नंबरची गोष्ट, इन्शुरन्स सेक्टर बरोबरच जे म्युच्युअल फंड सेक्टर आहे, असेट मॅनेजमेंट कंपनीज बोलले जातात, त्यामध्ये ब्लॅक रॉक ही जगातली टॉप नंबरची कंपनी आहे आणि जेव्हा ब्लॅक रॉक रिलायन्स सोबत येते म्हणजे काहीतरी धमाल करणार. वेगवेगळे क्रॉस सेलिंग प्रोडक्ट असे आणतील म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये की जे नक्कीच ह्या इंडस्ट्रीला आणखीन एक बूस्ट देतील. मग याचा उपयोग काय? याचा उपयोग नक्कीच रिलायन्सला होणार आहे. असेट मॅनेजमेंट हे जे त्यांचं सेक्टर आहे म्युच्युअल फंडाचं, ते ऍग्रेसिव्हली ग्रो होईल कारण त्यांचा मेन फोकस असेट मॅनेजमेंटवर मोठ्या प्रमाणामध्ये. परंतु मित्रांनो, जेवढी गोष्ट चांगली दिसते तेवढीच याच्यामध्ये थोडी कॉम्पिटिशन पण आहे. कारण तुम्ही पाहताय की ह्या फील्डमध्ये भयानक कॉम्पिटिशन सध्या पण आहे. बरेच मोठे मोठे पियर कॉम्पिटिटर्स जसे की HDFC असेल, ICICI असेल, ॲक्सिस असेल किंवा बाकीचे इतर खूप मोठे टफ कॉम्पिटिटर्स याच्यामध्ये उभे आहेत. त्यातल्या त्यात झिरोदा पण एंट्री करतोय किंवा झिरोदासारखे नवीन कॉम्पिटिटर्स येत आहेत आणि झिरोदाने तर डिक्लेअरच केलेलं आहे की आम्ही ज्या पण म्युच्युअल फंडाच्या स्कीम आणू त्याच्यामध्ये लोवेस्ट एक्सपेन्स रेशो असेल किंवा इज इक्वल टू 0. आणि जेव्हा एक्सपेन्स रेशो कमी होतो तेव्हा कॉम्पिटिशन फील्डचं ॲटोमॅटिक वाढतं आणि हे वाढलेलं कॉम्पिटिशन रिलायन्स कॅच करू शकतं त्यांच्या वेगळ्या पद्धतीनुसार. कारण ब्लॅक रॉक हा जगातला नंबर 1 त्यांच्या बरोबर येतोय, म्हणजे त्यांचं काहीतरी मास्टर प्लॅन मुकेश अंबानींचा असेल. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे 4 बिझनेस आपण पाहिले ज्याच्यामध्ये रिलायन्स डिजिटल सेक्टर, रिटेल लेंडिंग पाहिलं, इन्शुरन्स सेक्टर आणि असेट मॅनेजमेंट. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की आम्ही काय करायचं, आमच्याकडे सध्या आहे किंवा आम्हाला घ्यायचं आहे. तर मित्रांनो, एक थोडक्यात कन्क्लुजन देतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मुकेश अंबानी किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज हा जो रिलायन्स ग्रुप आहे सगळा, तो भारतामधल्या किंवा जगामधल्या टॉप कंपन्यांमध्ये येतो आणि रिलायन्स ही हळूहळू एका टेक्नॉलॉजी आणि मल्टी प्रोडक्ट कंपनीकडे वाटचाल करते. तुम्ही पाहिलं असेल की काही दिवसापूर्वीच त्यांनी त्यांच्या डायरेक्टर बॉडीमध्ये 3 मुलांना इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे काय, ते त्यांची नवी पिढी जोमाने तयार करतात त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा, रिलायन्स आजच्या कंडिशनला विचार नाही करत, ते पुढचे 5 आणि 10 वर्षानंतरचा विचार करतायत. कारण रिलायन्सकडे ऑलरेडी कस्टमर बेस खूप मोठा आहे, रिलायन्सकडे ट्रस्ट बेस ऑलरेडी मोठा आहे. लक्षात ठेवा, रिलायन्स म्हणजे नॉर्मली एक ट्रस्ट पण मानला जातो आणि नक्कीच याचा फायदा जिओ फायनान्शियलला इनडायरेक्टली हे करून घेतील. आणि आपल्यापर्यंत आत्तापर्यंत एवढी सारी माहिती आली आहे, याच्याही अजून डीपमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या पाठीमागे घडत आहेत की ज्याचा बेनिफिट याच्यामध्ये राहील. मग अशा कंडिशनला आपण काय करावं? आम्हाला असं वाटतं की लॉंग टर्मचा जर आपण विचार करतोय तर जिओ फायनान्शियल एक चांगली बेट ठरू शकते. परंतु सध्याच्या कंडिशनला याच्यामध्ये बरेच इंडेक्स फंड एक्झिट होत आहेत. कारण जिओ फायनान्शियल हा 51वा स्टॉक आहे आणि निफ्टी 50 50 कंपन्या असतात, त्यामुळे त्यांनी तिथे जोरदार सेलिंग चालू केले, त्यामुळे हा थोडा लोअर सर्किटला मागील काही दिवसांमध्ये दिसला होता परंतु तो त्याच स्पीडने कव्हर झाला. परंतु भिण्याची गरज नाही आहे. अजूनही मोठ्या मोठ्या इन्शुरन्स इंडस्ट्री किंवा आपले म्युच्युअल फंड कंपन्या आहेत
त्यांची रिलायन्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये पण वाढवत राहतील याच्यामध्ये. त्यामुळे इथे काही खूप मोठं भिण्याची गरज नाही आहे. लॉंग टर्मचा विचार करताय तर एक योग्यच बेट असेल. येणाऱ्या पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये बिझनेस सस्टेन होईला, थोडा तो फ्लक्च्युएट होत राहील, परंतु लवकरच एक स्टॅबिलिटी पकडून तो वर जाईल. लोवेस्ट भावांमध्ये तो उचलणे एक चांगली बेट राहू शकते. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय काय इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला समजल्या अवश्य कमेंट करून सांगा आणि तुमचा अमूल्य अभिप्राय अवश्य द्या, जेणेकरून आम्हाला अशा नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन यायला एक प्रोत्साहन मिळत असतं. थँक्यू.